केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्ट मुळे सध्या सोशल मीडियाचं वातावरण तापलंय काल दिनांक तेरा मे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केली या पोस्ट खाली केतकी चितळेने ज्या व्यक्तीने मूळ पोस्ट ही लिहिली आहे अशा ऍडव्होकेट नितीन भावे या व्यक्तीचं नाव देखील लिहिलंय केतकी चितळेच्या या पोस्ट मुळे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत ठिकठिकाणी थीक केतकी चितळेवर गुन्हे नोंद करण्यात येतील थी असं पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं आणि कळवा इथे केतकी चितळेवर पहिला गुन्हा नोंद देखील करण्यात आलाय स्वप्नील नेटके यांच्या तक्रारीनंतर कळवा पोलीस ठाण्यामध्ये कलम पाचशे पाचशे पाच दोन पाचशे एक आणि एकशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पण पोस्ट शेअर केल्यामुळे केतकीवर गुन्हा दाखल झालाय म्हणजेच एखादी वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह पोस्ट लिहिणं शेअर करणं किंवा लाईक करणं कमेंट करणं गुन्हा आहे का त्याचे कोणते कायदे आहेत का केतकी चितळेला याबाबत अटक होऊ शकते का याबाबत सायबर एक्सपर्ट्स आणि कायदे काय सांगतात आणि ही केतकी चितळे आहे तरी कोण ती कायम वादात का सापडत असते हे सगळं जाणून घेऊया केतकी चितळे ही जी कारकीर्द पाहिली तर तिने हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये काम केलंय मात्र लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेमध्ये तिचा रोल असताना देखील तिला त्या मालिकेतून काढण्यात आलं होतं केतकीला एपिलेप्सीचा त्रास आहे केतकीचा असा आरोप होता की तिला असणाऱ्या एपिलेप्सीच्या या त्रासामुळे तिला मालिकेतून काढण्यात आलं या विरोधात तिने आवाज उठवला होता यानंतर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून ऍक्टिव्ह राहिली आणि कायमच काही ना काही वादात सापडत राहिली छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत फेसबुक पोस्ट लिहिल्यामुळे ती वादात सापडली होती त्या दरम्यान तिला शिवसैनिकांच्या धमक्या देखील आल्या होत्या एका विशिष्ट दिवशी त्या समाजातील लोक केवळ प्रवास मोफत मिळतो म्हणून मुंबई पाहण्याच्या उद्देशानेच मुंबईला येतात असा आरोप तिने केला होता तेव्हा केतकीवर ॲट्रॉसिटी दाखल करावी अशी मागणी देखील झाली होती आणखी एक म्हणजे दोन हजार एकोणीसच्या दरम्यानची ही गोष्ट आहे केतकीने हिंदीतून फेसबुक लाईव्ह केल्यामुळे तिला अश्लील ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता या ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी केतकीने एक स्वतंत्र व्हिडिओ शेअर केला जो प्रचंड व्हायरल झाला होता तरी देखील ट्रोलिंग सुरूच होतं मग तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिने भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांनी संबंधित पोलीस उपायुक्तांना आदेश दिले होते त्यानंतर ट्रोलर्स वर कारवाई सुरू झाली होती औरंगाबाद मधून एकाला अटक देखील करण्यात आली होती इतकंच नाही तर केतकीने युनिफॉर्म सिव्हिल कोड वर आधारित एक पोस्ट लिहिली ज्यात तिने सगळ्याच धर्मांवर टीका केली होती त्यावर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला आणि भांडू पोलीस स्टेशन मध्ये केतकीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती हे सगळे झाले जुनेवाद या प्रकरणामध्ये केतकी के चितळेला खरंच अटक होऊ शकते का याबाबत सायबर ऍडव्होकेट प्रशांत माळी बोलभिडूशी बोलताना सांगतात की केतकी के चितळेवर जी कारवाई झाली ती आणि एकशे त्रेपन्न अंतर्गत आहे त्यातील एकशे त्रेपन्न अ हे जे कलम आहे त्या कलमा अंतर्गत तिला कधीही अटक होऊ शकते एकशे त्रेपन्न अ म्हणजेच दोन समूहामध्ये किंवा धर्मामध्ये भांडण लावण्यासाठी कृत्य करणं या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं केतकी चितळेला अटक झाली तर पटकन जामीन मिळणं आहे त्यासाठी न्यायालयातून हे कलम खूप कठोर आहे अशी माहिती प्रशांत माळी यांच्याकडून मिळाली आता केतकी चितळेच्या प्रकरणावरून कायदे तज्ज्ञांनी आणि सायबर एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीवरून तुम्ही मात्र हे पक्क करून घ्या की सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करताना कमेंट करताना जरा जपून शब्द वापरा नाही तर तुम्ही अडचणीत सापडू शकता वकिलांकडून जी माहिती मिळाली त्यावरून वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे केतकी चितळेला तीन वर्षांपर्यंतचा कारावास देखील होऊ शकतो असं लक्षात येत आहे त्यामुळे सोशल मीडियावरती कमेंट करत असताना एखादी पोस्ट शेअर करत असताना काळजी घ्यावी लागते याबद्दलच बोलभिडूने कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांच्याशी चर्चा केली असीम सरोदे सांगतात की भारतीय संविधानमधील कलम एकोणवीस दोन नुसार आपल्या प्रत्येकांवर वाजवी बंधन घालून देण्यात आले बोलण्याचा विचार व्यक्त करण्याचं आपलं म्हणणं मांडण्याचं मूलभूत स्वातंत्र्य हे मर्यादांमध्ये वापरलं पाहिजे आता सोशल मीडिया हे अभिव्यक्तीचा आधुनिक प्लॅटफॉर्म आहे इथे आपण एखाद्या विषयाबाबत किंवा एखाद्या व्यक्तीबाबत व्यक्त होताना कोणाचीही अब्रू नुकसानी होणार नाही भाषेचा तोल ढासळणार नाही याची काळजी घ्यावी भाषा हे सभ्यतेची परिमाण पाळणारी राहील याची खबरदारी घ्यावी जर कोणी सोशल मीडियावर या मर्यादा पाळल्या नाही तर त्या पोस्टमुळे दोन गटांमध्ये तेढ निर्माण होत असेल तर त्या अंतर्गत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टची कलम लावण्याचे पोलिसांना अधिकार आहेत अशी माहिती ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली थोडक्यात काय तर सोशल मीडियावर कोणताही मजकूर पोस्ट करत असताना घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत असताना त्यातून कोणाच्या व्यक्तिगत भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी फक्त पोस्ट करत असतानाच नाही तर ती वादग्रस्त पोस्ट लाईक करणं एखाद्या वादग्रस्त पोस्ट वर कमेंट करणं हे देखील टाळलं पाहिजे असा सल्ला दिला जातो तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनेलला फॉलो करायला विसरू नका